2019 लोकसभा निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण देशभराचं लक्ष असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघातून मतमोजणी प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. ठाण्यामध्ये यंदा 49.25% मतदान झालं असून यंदाची मतमोजणी प्रक्रिया ही सुरक्षा यंत्रणा आणि अनेक पडताळण्यांसह पार पाडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 23/5/2019 रोजी न्यू ऑरायझन स्कॉलर स्कूल आनंदनगर कावेसर ठाणे येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे आणि मतमोजणी EVM मतमोजणी त्याचबरोबर पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी ह्या मतमोजणी केंद्रामध्ये होणार आहे. त्यानंतर सर्व मतमोजणी झाल्यानंतर सर्व EVM राऊंड्स पूर्ण झाल्यानंतर VVPAT मॅन्डेटरी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 5 VVPAT मतमोजणी होणार आहे. अशा 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसाठी प्रत्येकी 5 प्रमाणे 30 VVPAT आमच्या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे मॅन्डेटरी व्हेरिफिकेशन किंवा मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीकरता प्रत्येक असेंब्ली सेगमेंटनिहाय विधानसभा मतदारसंघानिहाय 14 टेबल्स लावलेले आहेत. त्या प्रत्येक टेबलवर EVM मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेट पेपर म्हणजे टपाली मतपत्रिकेकरता आम्ही 6 टेबल्स लावलेले आहेत. त्या 6 टेबल्सवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार असून इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट पेपर जे आहेत त्याकरता आम्ही 8 टेबल लावलेले आहेत आणि त्या प्रत्येक टेबलवर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट पेपरच्या मतपत्रिकेचं स्कॅनिंग होऊन नंतर मॅन्युअली त्या मतपत्रिकांचं काउंटिंग होणार आहे. याकरिता प्रत्येक टेबलवर 1 काउंटिंग सुपरवायझर 1 काउंटिंग असिस्टंट 1 मायक्रो ऑब्झर्व्हर आणि 1 शिपाई आम्ही त्या ठिकाणी डिपूट केलेला आहे. सर्व मतमोजणी कर्मचारी अधिकारी यांचं प्रशिक्षण पहिलं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. दुसरं प्रशिक्षण त्यांचं 22 तारखेला काउंटिंग सेंटरलाच आम्ही ठेवलेलं आहे. या मतमोजणीकरता सुरक्षा व्यवस्था देखील अतिशय चोखरित्या करण्यात आलेली आहे. 3 टायर सिक्युरिटी अरेंजमेंट या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत. पहिल्या टियरवर स्टेट पोलीस असणार आहेत. काउंटिंग सेंटरच्या एंट्री पॉईंटला SRPFचे अधिकारी कर्मचारी असणार आहेत आणि सुरक्षा कक्षाजवळ CRPF किंवा CAPFचे अधिकारी कर्मचारी असणार आहेत. साधारणतः प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपण राऊंडनिहाय EVM मतमोजणी करणार आहोत. तर आपल्या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 27 राऊंड तर जास्तीत जास्त 33 राऊंड्स आहेत. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने EVMचं म्हणजे कंट्रोल युनिटचं क्रिस क्रॉसिंग होऊ नये याकरिता जो कर्मचारी आम्ही नेमलेला आहे त्याकरता देखील आम्ही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीनिहाय त्यांना रंगीत T-shirts आम्ही देणार आहोत जेणेकरून रंगाच्या माध्यमातून देखील सदरचा कर्मचारी ते कंट्रोल युनिट ज्या त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या त्या नेमून दिल्या टेबलावर मतमोजणीसाठी नेणार आहे.